हॅलो, मी कोमल कुंभार. तर म्हणजे सतत काहीतरी सण असतात त्यावेळेला आम्ही नटतो, काहीतरी कार्यक्रम असतो त्यावेळेला आम्ही नटतो. तर आता वटपौर्णिमा आहे, तर असं आम्ही छान छान नटलो आहे. नथ घातली, ट्रॅडिशनल लुक आहे, छान छान साडी आहे माझी मस्तपैकी. मज्जा येते. म्हणजे कधीतरी असं नाही तर आम्ही सतत त्याच वेशात असतो की नॉर्मल आपलं अंजूची वेणी, मग ते गजरा. पण आता ते जुडा वगैरे घालायला मिळत आहे, मस्त वाटतं आहे. नथ आणि असं छान थोडंसं एक वेगळा मेकअप आणि वेगळं काहीतरी दिसतं, पण छान वाटतं आहे, मज्जा येते. अंजी तर ऑब्व्हियसली तिचं पशावर खूप प्रेम आहे, त्यामुळे ती तिचं आहेच की सात जन्म मला पशाच पाहिजे. म्हणजे तेच आहे, दुसरं काय पशाशिवाय दुसरं काहीच नाही तिच्या आयुष्यात, तोच सात जन्म असावा. त्याच्यासंग तर भांडण मी करणार, कारण भांडणशिवाय मज्जा नाही, तुम्हाला पण मज्जा येणार नाही. मी भांडले नाही तर तुम्हाला मज्जा येईल. वटपौर्णिमेच्या, हां, म्हणजे मी मम्मीसोबत जायचे लहानपणापासून. आमच्या वहिनी वगैरे, भावाच्या बायका वगैरे, त्या ज्या सगळ्या आहेत त्यांच्यासोबत मी छोटीशी असायचे. मला यायचं म्हणून जायचं त्यांच्यासोबत. मग ते वड पुजायला छान वाटायचं, म्हणजे त्यांच्यासोबत जायला असं काय. आणि गावात आमच्या वडाची झाडं खूप आहेत, आमच्या उरुळी कांचन गावामध्ये वडाची झाडं खूप आहेत. आणि त्यामुळं छान वाटतं, म्हणजे मज्जा येते सगळेजण. असं सण असलं की काय नटून तटून मी त्यांच्या मागे असं असायचेच. म्हणजे वटपौर्णिमेचा सिक्वेन्स आता चालूच आहे आमचा, तर तेच आता वडाला पूजायचं चाललं आहे. मी आणि पशा पण आहेच तिथे. तर तिथे काय घडतं मी सांगितलं तर तुम्हाला कळेल, त्यामुळे तुम्ही ते बघा. थोडंसं आहे, ताई, मी आणि अवनी आम्ही तिघीजणी मिळून वड पूजतो आहे, पण तिथे काय होणार ते मी सांगणार नाही, ते तुम्हाला बघावंच लागेल.